जय शिवराय मित्रांनो, मी सागर मधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुण्यातला सगळ्यात प्रसिद्ध राजवाडा। खरं तर पुण्यामधली पाहण्यासारखी ठिकाणं कोणती असा प्रश्न कुणालाही विचारला ना, तर जी चार पाच ठिकाणं सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतात ना, त्यातलं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे शनिवारवाडा। पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या कालखंडामध्ये बांधण्यात आलेला शनिवारवाडा 1828 साली लागलेल्या भीषण आगीमध्ये जळून खाक झाला होता। पण एक महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी, शनिवारवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला जो नगारखाना आहे ना, त्या नगारखान्यावरचं लाकडी बांधकाम आजही जसंच्या तसं आहे। कारण शनिवारवाड्याला पूर्वी जी आग लागली होती ना, ती नगारखान्यापर्यंत पोहोचू शकली नव्हती, त्यामुळे नगारखान्याचं बहुतांश बांधकाम पूर्वी जसं होतं ना तसं आजही आपल्याला पाहायला मिळतं। तुम्ही जर यापूर्वी शनिवारवाडा कधीही पाहिला नसेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। परंतु जर तुम्ही यापूर्वी देखील शनिवारवाडा पाहिलेला असेल ना, पण शनिवारवाड्याचा इतिहास तुम्हाला माहीत नसेल ना, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। कारण या व्हिडिओमधून शनिवारवाड्यामधल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला अगदी सविस्तरपणे इतिहासासह तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि पुण्यामधला जवळपास 250 वर्षापूर्वीचा जगप्रसिद्ध असा राजवाडा म्हणजेच शनिवारवाडा पाहायला जाऊयात। मराठा दौलतशाहीची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या कर्तबगार सरदारांच्या पराक्रमाचा वारसा लाभलेला शनिवारवाडा पुण्यातील शनिवार पेठेत आहे। 10 जानेवारी 1730 मध्ये भूमिपूजन करून शनिवारवाडा बांधणीला सुरुवात झाली। 22 जानेवारी 1732 मध्ये या वाड्याच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि त्याच दिवशी या वाड्याची वास्तुशांती करण्यात आली। ज्या दिवशी ही वास्तुशांती झाली त्या दिवशी शनिवार असल्यामुळे या वाड्याला शनिवारवाडा असे नाव पडले असावे असं म्हणतात। शनिवारवाड्याच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाला त्या काळी 16,120 रुपये इतका खर्च आला होता। हे आहे शनिवारवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच दिल्ली दरवाजा। वाड्याचे बांधकाम करत असताना सगळ्यात शेवटी दिल्ली दरवाज्याचे काम पूर्ण झाले। दिल्ली जिंकण्याचे ध्येय असल्याने हे प्रवेशद्वार उत्तरेला बांधण्यात आले, म्हणून त्याचे नाव दिल्ली दरवाजा असे ठेवण्यात आले। पेशवे ज्यावेळी महत्वाच्या मोहिमेवर जात त्यावेळी हा दरवाजा उघडला जात असे। एकवीस फूट उंच आणि 14 फूट रुंद असलेला दिल्ली दरवाजा या वाड्यातील सगळ्यात मोठा दरवाजा आहे। शनिवारवाड्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मागच्या बाजूला ही जी इमारत तुम्हाला दिसते ना, ती इमारत आहे नगारखान्याची इमारत। ज्या वेळेला शनिवारवाड्याला आग लागली होती ना, त्या आगीमधून वाचलेली ही एकमेव इमारत आहे। वरच्या बाजूला सुंदर अशा सागवानी खांबावरती उभा असलेला नगारखाना आजही आपल्याला पाहायला मिळतो। या बाजूला जे प्रवेशद्वार आहे ना, तिथून आपण या वाड्याच्या आतमध्ये एंट्री केली होती। आणि या बाजूला आणखी एक छोटंसं प्रवेशद्वार आहे, तिथून पायरी मार्गाने आपण या नगारखान्याच्या वरती पोहोचू शकतो। आणि या शनिवारवाड्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीच्या काळी शनिवारवाड्याची शोभा वाढवण्यासाठी जी दगडी कारंजे या वाड्यामध्ये लावण्यात आली होती ना, ती आजही आपल्याला या वाड्याच्या आतमध्ये पाहायला मिळतात। सध्या जरी ती वापरामध्ये नसली ना, तरी अजून सुद्धा पूर्वीच्या काळी म्हणजे ज्या वेळेला हा वाडा सुस्थितीत असेल ना, त्यावेळी ती कारंजी किती सुंदर असतील आणि या वाड्याची भव्यता कशी असेल ना, याचा अंदाज आपल्याला निश्चितपणानं इथलं सगळं हे अवशेष पाहताना येतो। तुम्ही पाहू शकता वाड्याच्या आतमधला हा सगळा परिसर आहे। आणि आता आपण या वाड्याचा बाकी भाग पाहूयात आणि त्याचसोबत या वाड्याला जे 9 बुरुज होते, 5 प्रवेशद्वारे होती, या सगळ्यांची सविस्तर माहिती घेऊयात। वाड्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर दिल्ली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या या छोट्या दरवाजातून नगारखान्याकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे। काही पायऱ्या चढून वरती गेल्यावर उजव्या बाजूचा मार्ग हा तटबंदीकडे जातो, तर डाव्या बाजूने
आपण नगरखान्यात प्रवेश करतो। शनिवार वाड्यातील ही एकमेव अशी वास्तू आहे जी आजही भक्कम आणि सुस्थितीत पाहायला मिळते। हा नगरखाना पाहिल्यावर वाड्यातील पूर्वीच्या काळी असलेल्या इतर वास्तू किती सुंदर आणि भव्य दिव्य असतील याची कल्पना आपल्याला सहजपणे येऊन जाईल। नगरखान्याचा आतील भाग अतिशय सुंदर आणि प्रशस्त असून शनिवार वाड्याच्या दोन्ही बाजू नगरखान्यातून सहज पाहता येतात। एका बाजूला वाड्याच्या समोरील परिसर, भारताचा तिरंगा ध्वज आणि पहिल्या बाजीरावाचं स्मारक, तर दुसऱ्या बाजूला शनिवार वाड्याच्या आतील परिसर सहजपणे न्याहाळता येतो। नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये या वाड्याला तटबंदी बांधण्याचे ठरले, तेव्हा नानासाहेबांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन वाड्यावर शत्रूचा घातपाती हल्ला होऊ शकतो हे ध्यानात घेऊन शाहू महाराजांकडून तटबंदी बांधण्याची परवानगी घेतली। त्यानंतर पायात दगडी बांधकामात आणि त्यावर विटांच्या बांधकामाची तटबंदी उभारण्यात आली। वाड्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायरी मार्ग तयार केले होते। संपूर्ण शनिवार वाड्याला 950 फूट लांबीची तटबंदी, 9 भक्कम बुरुज आणि 5 प्रवेशद्वार आहेत। शनिवार वाड्यातील ही वास्तू म्हणजेच गणेश रंगमहाल, यालाच दिवाणखाना असे देखील म्हणत। 1755 साली नानासाहेब पेशव्यांनी गणेश रंगमहाल बांधला। पूर्वी याच ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असे। रंगमहालाच्या समोरच्या जागेत चिमन बाग आहे। चिमन बागेतील फुलांचा सुगंध आणि कारंजाचा नाद यामुळे रंगमहालात बसणे म्हणजे खूपच सुखद अनुभव असे। चिमन बागेच्या बाजूलाच 8 तोटीचे कारंजे बसवण्यात आले होते। 8 तोटीच्या कारंजाजवळ असलेली ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर गणपती रंगमहालातून दिसणाऱ्या 8 तोटीच्या कारंजावर पडून सातवे पेशवे सवाई माधवराव यांचा मृत्यू झाला होता। शनिवार वाड्यामध्ये असलेल्या चिमण बागेच्या समोर सध्या आपण आहोत आणि याच ठिकाणी आपल्याला गणपती रंगमहालाची इमारत पाहायला मिळते जे की माझ्या पाठीमागच्या बाजूला आहे आणि इथे तुम्हाला एक सुंदर अशी कमान पाहायला मिळेल। खर तर या ठिकाणी एक प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारामधून इकडे ज्या पायऱ्या दिसतात या पायऱ्यांनी आपण तटबंदीवरती जाऊ शकतो आणि शनिवार वाड्याच्या चारही बाजूच्या तटबंदीला अशा पद्धतीनं काही मार्ग तयार केलेत, तुम्ही बघू शकता। सुंदर असा पायरी मार्ग आहे जिथून आपण या तटबंदीवरती चढू शकतो। या पायऱ्या आपल्याला इथे दिसत आहेत आणि बघू शकता मागच्या बाजूची ही तटबंदी आपल्याला दिसते। अगदी चारही बाजूला आपण अशाच पद्धतीने तटबंदीवर चालू शकतो अशा पद्धतीची व्यवस्था पूर्वी करण्यात आली होती। आणि हा शनिवार वाड्याचा सगळा आतला परिसर आपल्याला पाहायला मिळतोय।
शनिवार वाड्याला 9 भक्कम असे बुरुज आहेत, त्यातले 9 बुरुज आजही आपल्याला पाहायला मिळतात। आणि विशेष म्हणजे पूर्वी सकाळी शनिवार वाड्याला 5 मोठी मुख्य प्रवेशद्वार होती, त्यातलं सुरुवातीचं प्रवेशद्वार आपण पाहिलं आणि इतर 4 प्रवेशद्वार आहेत ते आता आपण पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं हे सगळं बांधकाम आहे। पेशवाईच्या कालखंडामध्ये बहुतांशी बांधकाम हे पाया दगडामध्ये आणि वरती विटांचं बांधकाम असायचं। आणि सध्या आपण आहोत वाड्याच्या एका बुरुजावरती, तुम्ही इकडे बघू शकता हे बुरुजाचं बांधकाम आपल्याला दिसतंय। अर्धगोलाकार अशा पद्धतीची रचना आहे। आणि आता आपण इथून आता आपण पोहोचलोय शनिवार वाड्यामध्ये असलेल्या नारायण दरवाज्याच्या जवळ। तुम्ही इकडे पाहू शकता, खरतर या दरवाज्याचा एक फार मोठा इतिहास आहे जो तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकला असेल। हाच तो नारायण दरवाजा जिथे 16 वर्षाच्या नारायणराव पेशव्यांची हत्या करण्यात आली होती। शनिवार वाड्याच्या इतिहासातील सगळ्यात प्रसिद्ध घटना म्हणजे 16 वर्षाच्या नारायणराव पेशव्यांची शनिवार वाड्यामध्ये हत्या करण्यात आली होती। त्यावेळेला काका मला वाचवा अशा आर्त किंकाळ्या त्यांनी फोडल्या होत्या। आणि हा प्रसंग जरी खरा असला ना तर याविषयीच्या बऱ्याच अफवा आपण लहानपणापासून ऐकत आलोय। म्हणजे बरेच लोक असे म्हणायचे की शनिवार वाड्यामध्ये काका मला वाचवा असा आवाज रात्रीच्या वेळेला ऐकू येतो। हे खरं आहे की खोटं आहे मला माहीत नाहीये, कोणी जर ऐकले असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। परंतु ज्या ठिकाणी हा सगळा प्रसंग घडला होता, 16 वर्षांच्या नारायणराव पेशव्यांची ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली होती ना त्या नारायण दरवाजाच्या जवळ सध्या आपण आहोत। या बाजूला हे जे प्रवेशद्वार तुम्हाला दिसतंय तो आहे नारायण दरवाजा। खरतर जांभळीच्या झाडासमोर हा दरवाजा असल्यामुळे याला जांभूळ दरवाजा असं देखील म्हटलं जातं। आणि याच दरवाजामधून नारायणराव पेशव्यांची हत्या झाल्यानंतर त्यांचं जे पार्थिव शरीर होतं ना ते याच दरवाजामधून बाहेर नेलं होतं, म्हणूनच या दरवाजाला त्यांच्याच नावावरून नारायण दरवाजा असं नाव देण्यात आलेलं आहे। तर तो दरवाजा कसा आहे ते आपण पाहूयात आणि त्याचसोबत मग शनिवार वाड्यामधल्या इतर वास्तूंचा देखील इतिहास आपण जाणून घेऊयात। शनिवार वाड्यामध्ये असलेला हा नारायण दरवाजा, खरतर हा दरवाजा जांभळाच्या झाडाजवळ होता म्हणून त्याला जांभूळ दरवाजा असं देखील म्हणतात। आणि एका विशेष घटनेमुळे हा दरवाजा प्रसिद्ध आहे, ती घटना म्हणजेच काका मला वाचवा। नारायणराव पेशव्यांची वयाच्या अवघ्या 16 वर्षी याच ठिकाणी हत्या करण्यात आली होती। त्यावेळेला त्यांच्या अखेरच्या काही आर्त किंकाळ्या म्हणजे काका मला वाचवा अशा किंकाळ्या याच दरवाजानं ऐकल्या असतील आणि त्यांचं जे पार्थिव शरीर होतं ते याच दरवाजामधून बाहेर नेण्यात आलं होतं, म्हणून या दरवाजाला नारायण दरवाजा असं नाव देण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता शनिवारवाड्यातील इतर दरवाजांप्रमाणे हा देखील तितकाच भव्य दिव्य आणि अतिशय महत्त्वाचा दरवाजा आहे। तू पाहू शकता आतल्या बाजूला पहारेकरांच्या 2 देवड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा जो दरवाजा आहे तो सध्या पूर्ण वेळ बंदच असतो। तुम्ही पाहू शकता शनिवारवाड्यातलं इतर जे काही बांधकाम आहे ते या ठिकाणी आहे। वाड्यावर त्यावेळी 2000 आसपास सैन्य होते। त्यांना राहण्यासाठी तटबंदीच्या आतमध्येच लहान खोल्या बांधण्यात आल्या होत्या। पेशव्यांची राजधानी असलेल्या शनिवार वाड्यावर रघुनाथराव, माधवराव, सदाशिवराव यांची निवासस्थाने होती। असे सांगण्यात येते निवासस्थानाची जुनी इमारत पूर्वी 7 माळ्याची होती, परंतु 1828 साली लागलेल्या भीषण आगीमध्ये सगळे जळून राख झाले। आता उरले आहेत ते फक्त दगडी अवशेष। शनिवार वाड्याच्या आतल्या भागामध्ये जुन्या काळातलं बांधकाम आपल्याला आता अजिबात पाहायला मिळत नाही, कारण आगीमध्ये सगळं काही बांधकाम होतं। जे लाकडी इमारती होत्या त्या पूर्ण जळून खाक झाल्यात, परंतु आज सुद्धा आपल्याला
वाड्यामध्ये असलेल्या जुन्या कारंजाचा अवशेष आजही पाहायला मिळतं. इथं पाहू शकता दगडी कारंजे आहेत. हे सध्या वापरात नाही आहेत, परंतु पूर्वीच्या काळी हे कारंजे अतिशय सुंदर अशा पद्धतीनं या वाड्याची शोभा वाढवत असतील. सध्या मात्र आपल्याला हे कारंजे इथं बंद असल्याचं पाहायला मिळतं आहे. परंतु त्यावरचे डिझाईन जर आपण पाहिले ना, दगडावरचं कोरीवकाम जर आपण पाहिलं ना, तर आश्चर्य वाटावं इतकं सुंदर अशा पद्धतीचं हे सगळं कोरीवकाम आहे. शनिवार वाड्याच्या वैभवात भर पडते ती इथे असलेल्या कारंजांमुळे. सवाई माधवराव पेशवे यांच्या करमणुकीसाठी या कलात्मक कारंजांची बांधणी केली होती. वाड्यामध्ये फिरताना तटबंदीवरील जागेमध्ये सैनिकांसाठी विश्राम खोल्या, धान्याची गोदामे तसेच अनेक भुयारी खोल्यांचे अवशेष पाहायला मिळते. परंतु या शनिवार वाड्याच्या वैभवाला 17 नोव्हेंबर 1817 रोजी एक ग्रहण लागले आणि या वाड्यावर याच दिवशी ब्रिटिशांचे निशाण फडकले. काही काळ या ठिकाणी पुण्याचा पहिला कलेक्टर हेनरी डंडास रॉबर्टसन वाड्यामध्ये वास्तव्यास होता. परंतु 1828 साली वाड्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये संपूर्ण वाडा जळून राख झाला आणि शनिवार वाड्यातील लोकवस्ती पूर्णपणे नाहीशी झाली. शनिवार वाड्याच्या आतल्या बाजूला आपल्याला ही जी जागा पाहायला मिळते, ही जागा आहे गोदूबाईंचे निवासस्थान. पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या भाऊजाई असलेल्या गोदूबाई यांचं निवासस्थान या ठिकाणी होतं. तुम्ही पाहू शकता या निवासस्थानाच्या बांधकामाचं काही अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळते. खरं तर आता अंदाज बांधणं फार कठीण आहे की या ठिकाणी कशा पद्धतीची इमारत असेल, परंतु या इमारतीचा दगडी पाया आणि त्यातल्या मधल्या काही लहानसान गोष्टी आपल्याला आजही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि तिकडे दूरवरती आपल्याला शनिवार वाड्याची भव्य दिव्य अशी तटबंदी पाहायला मिळत आहे.